प्रयत्न तसा करावा लागतो तेव्हा म्हणता येतं शेवटचा दिवस गोड झाला. प्रयत्न काय आहे का? प्रयत्न असा आहे, लक्ष देऊन ऐका म्हणजे घडेल, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर मावळ्यावर कीर्तन करणारा मी महाराज आहे. अभंग सांगत असताना, ज्ञानोबा तुकोबांची उदाहरणं देत असताना, कीर्तन काय कुठल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रासाठी किंवा कशासाठी नसतं बरं का? कीर्तन हे खरं तर कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, हेच खरं आहे, ते काय वेगळं नाही. कीर्तन त्याच्यासाठीच असतं, पण हे कीर्तन करत असताना कधीतरी एखादं उदाहरण म्हणून शूरवीरांच्या कथा आपल्या कीर्तनामध्ये येत असतात आणि त्या सांगितल्या पाहिजेत. का? त्यांनी तसं तेवढ्या ताकदीनं जीवन जगलेलं आहे. सांगू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक संकट आहे सिद्धीज्वर नावाचं. शिवानाभी नावाचा एक मावळा राजांनी एका पालखीमध्ये बसवला आहे. त्याला राजांसारखा टोप, राजांसारखी तलवार दिली, राजांसारखं सजवलंय. एका बाजूला तो जाणार आहे, एका बाजूला राजांना घेऊन बाजीप्रभू देशपांडे जाणार आहे. ऐका, फार गोड आहेत, जवळजवळ 450 मावळे आहेत. आताशी तर कुठंतरी चित्रपटावाल्यांनी तानाजी घेतलाय, आताशी तानाजी घेतला तर तानाजीनं 300 कोटी कमवून दिले अजय देवगणला. आमच्या एका मावळ्यानं 300 कोटी कमवून दिले चित्रपटाला. असे जर 200 मावळे काढले तर सगळं चालेल म्हणा तुमचं. एवढी ताकद आमच्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासात आहे महाराज. एक एक मावळा आहे महाराज. अरे अफगाणिस्तानला 3 लाख सैनिक होत, 3 लाख जवान होते, आणि तालिबानी 40,000 आहेत. तालिबानी किती आहेत? 40,000 भाऊ. सैनिक किती आहेत? 3 लाख. तरी सुद्धा तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतला. का माहिती का तुम्हाला? ते सगळे जवान नमते झाले. आम्हाला लढायचं नाही म्हटलं, आमची हिंमतच नाही यांच्याबरोबर लढण्याची. आमचा जवान, तुम्ही त्या सिन्नर तालुक्यातली शिंदेवाडी जवळ आहे आपल्या, आमचा जवान केशव गोसावी सारखा, ऋषिकेश जोंधळे सारखा, आमचा हेमंत गोडसे सारखा, असे आमचे जवान, तो आमचा, तो आमच्या मराठवाड्यातले जवान, तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले जवान. एक पोरगा म्हणतोय मी 300 मारील पण मागे सरकणार नाही, मी हटणार नाही, मी असा नम्रपणा घेणार नाही. छातीवर गोळ्या झेलल, मुजरा करून देश साठी जाईल. 20 वर्षाचा काय, 22 वर्षाचा काय, 50 वर्षाचा काय, मागे पुढे पाहत नाही तो. हे आमचा भारत देश आहे महाराज. म्हणून देशामध्ये, या जगामध्ये एकच माता आहे, ती म्हणजे भारत. बाकीचे ऑस्ट्रेलिया, अमेरिका, लय श्रीमंत आहेत, लय पैसा आहे त्यांच्याकडे, पण आमच्यासारखं नाही. आमचा देश काय वेगळा आहे महाराज. आमच्या देशाबद्दल जर सांगायला गेलो तर आणखी एक तास कीर्तन होईल. चला असू द्या, मला सांगायचं काय होते. शूरवीर फार महत्वाचं. संकट मोठं होतं, 3,500 जवळजवळ 42,000 राजांना घेरलं होतं. राजांना पळून जाणं गरजेचं होतं, कारण विशाळगड 22 कोस होता, जवळजवळ 50-60 किलोमीटरचं अंतर कापायचं होतं. 400 मावळ्यांनी राजांची पालखी उचलली होती. वेळ कमी आहे. एका बाजूला शिवानाव्याची पालखी प्रमाण चालत होती, आता वेडा 10 पावलावर, आता वेडा 5 पावलावर, आता वेड्यातच पाऊल घुसलं होतं, दना 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 पळवलं जात होतं. अरे हिवाळ्यात पावसाळ्यात सुद्धा अंगातून घाम निघत होता, कारण राजाची दौलत, महाराष्ट्राचं सरकार, विशाळगडाला पोहोचत करायचं होतं. अशा वातावरणामध्ये गजापूर नावाचं गाव लागलं. एक घोडखिंड लागली, 2 जण जातात, 2 जण येतात, अशी ती खिंड होती. आणि त्या खिंडीमध्ये गुप्तचरानं बातमी आणली, बाजी मागून 3,500 मसूद सैन्य घेऊन आलाय, सिद्धी मसूद आलाय, सिद्धी मसूद आलाय. आणि विशाळगडाला माणिकराव सुर्वे, यशवंतराव सुर्वेचा वेढा पडलाय. पालखी थांबवली, बाजीनं पालखी थांबवल्यावर राजे पालखीतून उतरले आणि बाजीनं राजांना मुजरा केला. माझ्याकडे बघा, कुणी म्हणावं आमचा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले याच्यासाठी उदाहरण आहे. बाजी मुजरा करत होता, राजे म्हणत होते, बाजी कशासाठी हा मुजरा? बाजी म्हणत होता, राज 3,500 गनीम आलंय, तुम्ही 100 मावळे घेऊन पुढे निघा, तुमची भवानी बाहेर काढा, तुम्हाला भवानी माता कौल देईल, यशवंतराव माणिकराव सुर्वेंचा पराजय करा, गडावरती पोहोचत व्हा, 300 मावळे माझ्या बरोबर ठेवा. या खिंडीमधून 2 जण जातात, 2 जण येतात, मी तर उभा राहतो, एका हातात दांडपट्टा घेतो, एका हातात तलवार घेतो, जो येईल त्याला सपासप कापतो. काळजीच करू नका राज, जोपर्यंत तुम्ही गडावरती पोहोचत होणार नाही आणि गडावरून तोफांच्या 5 फैरी लावणार नाही, तोपर्यंत हा बाजी प्राणाची बाजी देणार नाही. काय आश्चर्य आहे, काय ताकद आहे. 300 मावळ्याने कडे केलं, 3,500 सैन्य चालून आलं, हल्ला करो, मार डालो, तोड डालो, क्षणार्धामध्ये युद्ध सुरू झालं. अरे वेळ कमी होती, झपाझप युद्ध होत होत, लढायला धरायला ढाल नव्हती. येईल तो भाता पोटामध्ये जायचा, येईल तो भाला पोटामध्ये जायचा, पण बाजी बाजूला सरकत नव्हता. दांडपट्ट्यानं तलवारीनं कापत होता, इंच इंच जखमा बाजीच्या छातीला झाल्या होत्या. आता पोटातल्या आतडे तुटायची पारी आली होती, पण अजून राजे पोहोचले नाही. सुर्वेंचा पराजय झाला, भवानीनं कौल दिला, राजे गडावर चढले आणि गडावरून राजेनी तोफांच्या 5 फैरी लावल्या. त्या तोफांचा आवाज आता बाजीच्या कानावर आला. ऐका ना, त्या तोफा मात्र बाजीला म्हणत होत्या, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, राजा तुमच्या स्वागताला तयार आहे, यावं बाजी,
राजा निसटलेत यावा बाजी, गड तुमची वाट पाहतोय यावा बाजी, तुमच्या आरती करण्यासाठी राजा तयार आहेत यावा बाजी, यावा बाजी, यावा बाजी, अशा तोफाबाजीला बोलवत होत्या। बाजी सुद्धा त्याच तोफांची वाट पाहत होता। जगण्यासाठी नाही हो, फक्त आणि फक्त मरण्यासाठी। तोफाचा आवाज कानावर पडला, बाजी जमिनीला पडला, मातीला मुजरा करून बाजी निघून गेला। आम्ही जातो तुम्ही करून बाजी म्हणत होता। राजा लाख मरावे, लाख लाखाचा पोशिंदा जगावं, राजा घ्या मुजरा। बाजी प्रभू महाराजांच्या स्वराज्यासाठी मुजरा करून गेला, शिवा नावी गेला, तानाजी आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणून गेला। प्रतापराव म्हणत होता आधी दिलेर खान आणि मग माझा राजा। ओ मुरार बाजी म्हणत होता अरे मरल तर शोभाचा म्हणून मरल दिलेर। असे हजारो मावळे आहेत बघा, या सगळ्या मावळ्यांनी म्हणावं याजसाठी केला होता अट्टहास। कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा। आपण